नमस्कार मंडळी, कसे आहात? सर्व मस्त मजेत ना? सुप्रभात मंडळी, तुम्हा सर्वांचं श्रेयस वर्ल्डमध्ये स्वागत आहे. नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर मंडळी, आत्ताच माझा नाश्तासुद्धा बनवून झाला आहे. आज सकाळ सकाळ नाश्त्यासाठी मी डोसे बनवले. तर आता आमच्या सगळ्यांचे डोसे खाऊन झालेले आहेत. आणि आज जेवणामध्ये मी पनीरची भाजी बनवणार आहे, कारण आता दुपारी थोडंसं लाईटच जेवायचं आहे. संध्याकाळी थोडं बाहेर जाणार आहोत, आणि बाहेर आम्ही कुठे जाणार आहोत तर ते तुम्हाला कळेलच. तर माझ्यासोबतच राहा, मी पटकन सगळी कामं आवरते आणि मग आपण पुन्हा बोलूयात. तर मंडळी, इथे थोडंसं माझं घावण्यांचं पीठ उरलेलं होतं, मग त्या उरलेल्या पिठाचेसुद्धा मी घावणेच काढून टाकले. मग दुपारच्या जेवणालाही मला ते बरं पडलं. चपात्यांऐवजी मी घावणे आणि पनीरची भाजीच असा बेत केला. वेलकम बॅक मंडळी. तर आता माझं सगळं काम आवरलेलं आहे, आणि आता आम्ही चाललो आहोत जत्रेला. आमच्या इथे एक जत्रा लागलेली आहे. तर ती जत्रा कुठे लागली आहे आणि कशी आहे ती सुद्धा तुम्हाला मी दाखवणार आहे. म्हणजे आता बघा, कोविडनंतर जवळजवळ 2 वर्षांनी सगळंच इथे बंद झालं होतं. जत्रा बित्रा काहीच भरत नव्हती पहिल्यासारखी. तर आता पहिल्यासारख्या जत्रासुद्धा लागायला सुरुवात झालेली आहे, आणि थंडीच्याच दरम्यान जत्रा वगैरे सगळं भरतं, त्यामुळे ते सगळं बघायलाही खूप छान वाटतं. तर आता आम्ही निघतो आहोत जत्रेला. तर तुम्हीही आमच्यासोबतच राहा, आणि जत्रेत आम्ही काय काय मज्जा करणार आहोत तेही मी तुम्हाला दाखवणार आहे. तर मग चला आपण जाऊया जत्रेला. बाय बाय. तर मंडळी, इथे आता आपण आपल्या डेस्टिनेशनवर पोचलो आहोत. हो बघा, माणसांची किती ये जा चालू आहे. तब्बल 2 वर्षानंतर हा मेला इथे लागलेला आहे. तर तो मेला बघण्यासाठी सगळ्यांचीच उत्सुकता आहे, रादर आमचीसुद्धा खूप जास्त उत्सुकता आहे. कारण जेव्हा कोरोनाच्या अगोदर मेला लागायचा तेव्हा आम्ही कायम जायचो, पण हा 2 वर्षांनी लागलाय तर इथे माणसांची गर्दी तर होणारच आहे, नाही का? तर हा आहे वसंतनगरचा महोत्सव 2022. बघा इथे किती छान छान सगळं स्टॉल्स लागलेले आहेत, कपड्यांचे, पानांचे. वाव, खूप सुंदर व्हरायटी आहे बघा इथे गोड पानाची. खरं तर जत्रेमध्ये हे विविध स्टॉल्स जे असतात ते स्टॉल्सच बघण्यासारखे असतात. मुलांसाठी काही काही गेम्ससुद्धा इथे ठेवलेले असतात. ते गेम्ससुद्धा एक खेळण्यात मजा असते, तेवढाच मुलांना विरंगुळा मिळतो. बघा इथे हे पोटॅटो ट्विस्टरसुद्धा आहे, आणि इथे आर्याला हे पोटॅटो ट्विस्टर इतकं आवडतं की आम्ही हे टेस्ट करून बघितलं. किती छान पद्धतीने, आणि त्यांच्या हाताची चपलाई की इतकी असते ना की फटाफट फटाफट बनवलं जातं. बघा कसं त्याने तो बटाटा रोल केला आणि फटाफट बनवून सर्व करतो.
इतकी गर्दी असते माणसांची की त्यांना त्यांच्या हाताच्या चपलायकीने तेवढं सगळं फटाफट बनवावं लागतं. आणि हा इथे आर्याचा क्रीमी पोटॅटो ट्विस्टर तयार आहे आणि आम्हीही तो टेस्ट करून बघितला. इतका सुंदर लागत होता ना खरंच. तुम्हीही कधी जत्रेला गेलात तर हा पोटॅटो ट्विस्टर नक्की टेस्ट करा. जत्रेतली ती माणसांची वर्दळ, जत्रेतली ती रोषणाई आणि ती लाइटिंग, सर्व कसं अगदी मन रमून जातं आणि मनाला खूप प्रसन्न वाटतं ते सगळं बघितल्यावर, नाही का? जत्रेला गेल्यावर जत्रेतल्या लहान मोठ्या राईड्स बघण्यासारख्या असतात, मग त्या छोट्या मुलांच्या असू देत किंवा मोठ्या माणसांच्या असू देत. आणि माझ्याप्रमाणेच आर्याला राईड्सवर बसायची इतकी आवड आहे की तिला कसली भीतीच वाटत नाही. तिला ड्रॅगन झुल्यामध्ये बसायचं होतं म्हणून आम्ही ड्रॅगन झुल्यामध्ये बसलो एकदाचे. पण जेव्हा हा झुला सुरू झाला, OMG, मी कधी उतरते असं मला झालं होतं. आणि आर्या चक्क खिदळत होती, तिला इतकं बरं वाटत होतं आणि इतका आनंद येत होता तो झुला झुलताना. माझ्या पोटात तर अख्खा गोळा आला होता. आणि जेव्हा तो उंच उंच जायला लागला तेव्हा तर नक्कीच माझे 12 वाजलेले की तो कधी एकदा खाली येतोय, थांबतोय आणि मी उतरते असं मला झालं होतं. पण आर्याला दुसऱ्यांदा पुन्हा बसायचं होतं. मी कानाला हात लावला, पुन्हा मी असल्या ड्रॅगन झुल्यावरती बसणार नाही. जरी आपल्याला राईड्सची सवय नसली तरी मुलांच्या आनंदासाठी आपल्याला राईड्समध्ये बसायलाच लागतं. आर्याच्या पप्पांना राईड्सची फार भीती वाटते, ते कधीच राईड्समध्ये बसत नाहीत. पण मग काय करणार, म्हणून मला तिच्यासोबत बसावंच लागतं. जबरदस्ती का होईना, पण बसावंच लागतं. मी डोळे गच्च बंद करून घेते पण तिच्यासोबत बसते आणि त्या राईड्सचा आनंद घेते. कधी कधी छोटे मोठे आनंद एन्जॉय करावेत, नाही का? हॉरिबल राईड होती आणि मी तर इतकी घाबरून गेली. आणि ही आर्या, बाप रे, तिला तर जाम मज्जा आली. एक राईड झाल्यानंतर आता आर्याला या टोराटोरामध्ये बसायचं होतं. मग या टोराटोरामध्ये कशी बशी घाबरत घाबरत बसले, कारण ते इतकं स्पीडली जात होतं, ते असं गोल गोल फिरताना बघूनच मला चक्कर येत होती. पण नशीब त्याला सपोर्ट होता, त्याला कडी वगैरे होती. जरा काहीतरी पकडायला सपोर्ट असला ना, मग कुठच्याही राईड्समध्ये बसायला काय वाटत नाही. तर ह्याच्यामध्ये तसा सपोर्ट होता म्हणून मग जाऊन बसले एकदाची. आणि ही राईड्स डोळे बंद करून पूर्ण करून घेतली. लहान मुलांबरोबर आपणही केव्हा तरी लहान व्हावं आणि तो आनंद आपण अनुभवावा. दुसरी राईड्स झाल्यानंतर आर्याला बलून शॉट खेळायचं होतं. मग तिने हे फुगेसुद्धा फोडले. हे फुगे तर तिने छानच फोडले, पण ती जी बंदुकीची गोळी जी मला लागली, इतकी जोरात लागली की तुम्हाला मी काय सांगू.
और आर्या ने यहाँ पे कैंडी फ्लोर्स ले लिया। कैंडी फ्लोस घेतल्यानंतर आम्ही दुसऱ्या स्टॉलवर आलो जिथे तो दुकानदार बिस्किट्सचे तुकडे करून एका ग्लासमध्ये टाकत होता आणि लिक्विड नायट्रोजन जे आहे ते त्याच्यात भरत होता जेणेकरून त्याने तो असा एकदम धूर एकदम फॉग येतो त्याच्यामध्ये। ते बिस्किट तोंडात घातलं त्याला हात नाही पकडायचा, हात पकडलं तर हात चिटकेल इतकं ते थंड असतं। ते तुरंत आपण ते तोंडात घालायचं आणि चावून काढायचं असतं की तो जो फॉग तोंडातून बाहेर येतो तो अक्षरशः बघण्यासारखा असतो। हे एक वेगळं काहीतरी नवीन अनुभवलं आम्ही जत्रेला येऊन, खूप मज्जा आली। आर्याला तर खाताच येत नव्हतं, मग आर्याच्या पप्पांनीही ट्राय केलं आणि त्यानंतर मीही त्याचा आनंद घेतला, खूप बरं वाटलं। असं काहीतरी जत्रेला जाऊन मुलांनाही वेगळं दाखवणं, आपणही वेगळं अनुभवणं, खरंच खूप छान वाटतं। जत्रेतून निघताना गोडपान तर घ्यायचंच होतं, मग इथे किती व्हरायटी होती, चॉकलेट गोडपान, कलकत्ता गोडपान, फायर पान आणि मसाला पान। तर मी माझ्यासाठी एक मसाला गोडपान आणि कलकत्ता गोडपान घेतलं आणि आर्यासाठी चॉकलेट गोडपान घेतलं। छान होती चव त्याची सुद्धा। आलो आहोत इथे वसंत नगरीला, वसंत नगरी महोत्सव 2022। तर खूप मज्जा आली आज, खूप एन्जॉय केलेला आहे। जत्रेच्या बाहेर सुद्धा तुम्ही बघू शकता मंडळी इथे किती छान छान स्टॉल आहेत, छोट्या छोट्या मुलांसाठी किती सुंदर सुंदर खेळणी आहेत इथे आणि ती किती सुंदर आणि आकर्षक दिसत आहेत। वसंत नगरीमधला आपण महोत्सव बघतो आहोत आणि सर्व मज्जा, खूप मज्जा केलेली आहे आपण इथे, खूप एन्जॉय केलेलं आहे। तर आता आपण जाऊया पुढे आणि बघूयात अजून पुढे आपण काय काय करणार आहोत ते। मंडळी ही जत्रा जी आहे ती वसईला भरली आहे, वसंत नगरी या भागामध्ये, जी 15 तारखेपर्यंत चालू राहणार आहे। तर तुम्ही नक्की तिथे जा आणि त्याचा आनंद घ्या। त्यानंतर वसईलाच एका चांगल्या रेस्टॉरंटमध्ये आम्ही जेवायला गेलो आणि तिथे आम्ही मसाला पापड ऑर्डर केलं आणि व्हरायटी ऑफ चिकन प्लॅटर ऑर्डर केलं, जे इतकं सुंदर होतं की त्याची चव काय सांगू मी तुम्हाला, खरंच खूपच सुंदर। आणि मेन कोर्समध्ये आम्ही ऑर्डर केलं चिकन मराठा आणि आर्यासाठी पनीर मक्खनवाला, कारण ती नॉनव्हेज जास्त खात नाही म्हणून पनीर मक्खनवाला, ते सुद्धा खूप डिलिशियस होतं। रादर तिकडचं सगळंच फूड खूप छान होतं आणि आम्ही आमचा डिनर एकदम मस्त एन्जॉय केला। तर अशा प्रकारे आमची संध्याकाळ इतकी सुंदर गेली आणि आम्ही तिघांनीही आमचा डिनर खूप मस्त मजेमध्ये एन्जॉय केला। आणि जर आपली
संध्याकाळ इतकी छान आणि सुंदर गेलेली आहे तर शेवट तर गोड बनतोस ना, तो मीठा तो बनता है। म्हणून आम्ही ऑर्डर केलं ट्रिपल संडे आईस्क्रीम एज अ डेजर्ट। वाव, इट्स लुक डिलिशियस। आमच्या तिघांचा एक एक पीस आहे। हा हा, हे आईस्क्रीम खाऊन खाऊन आम्ही थकून गेलो, पण ते आईस्क्रीम काही संपत नव्हतं। खरंच खूप छान आणि मस्त आईस्क्रीम होतं। तुम्हीही व्हिजिट करा हा सेलिब्रिटी रेस्टॉरंटला, जिथे खूप डिलिशियस फूडसुद्धा मिळतं आणि डेझर्ट तर त्याहून सुंदर। नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे। तर आत्ता किती वाजले? 11:10 झाले आहेत आणि आम्ही घरी आलो आहे। आता माझी बॅटरी लो झाली होती, त्याच्यामुळे व्लॉगचा एंड मला करता आला नाही, त्याबद्दल मला क्षमा करा खरंच। तर आत्ता मी जराशी चार्जिंग केली, आत्ता 10 मिनटं झाली आम्हाला घरात येऊन, आणि जरा 10 मिनटापुरती मी बॅटरी चार्जिंगला लावली आणि आत्ता थोडीशी चार्जिंग झालेली आहे, तर मी आता तुमच्याशी संवाद साधते। तर अशा प्रकारे आमचा पूर्ण हा दिवस एकदम मस्त गेला। आजचा संडे जत्रा खूप चांगली एन्जॉय केली आर्याने, खूप धमाल मस्ती केली, जी तुम्ही आता माझ्या ब्लॉगमध्ये बघितलीच असेल। तर तुम्हाला हा माझा ब्लॉग आजचा जत्रा स्पेशल कसा वाटला तो मला नक्की सांगा। जर तुम्हाला हा माझा ब्लॉग आवडला असेल तर त्याला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। पुन्हा भेटू एका नवीन ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय बाय। आर्या टाटा करा। आर्या इथे कॅन्डी फ्लॉस खाती आहे। संपला? अच्छा, पसाराही आवरायचं आहे। तर चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये। मॅजिक दाखवते? ओके, आर्या माझी मॅजिक दाखवतीये। बलून मॅजिक स्टिकर गाईज नाही लावला। अच्छा, तर आर्याने जत्रेमधून जो बलून घेतला होता हिलियम गॅस वाला, हिलियम ग्लॅड गॅस, हिलियम गॅस वाला, हिलियम गॅस वाला बलून घेतला होता, तर तो ती घरी घेऊन आली आहे मस्ती करायला। तर आता मी तुमचा निरोप घेते, आपण पुन्हा भेटू एका नवीन ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय बाय, शुभरात्री।